पुढे लोकसभा इलेक्शन असा, सगळ्या देशभराच्या चालला की बीजेपी असा, त्याचे टॉल लिडर्स असा, बाकीचे जे त्यांचे अलायन्स असा, त्या बीजेपीन गेला असे, तुमच्याकडे किने बीन असे बीजेपीचे किती हे? नंबर एक, आम्ही सध्या NDA पार्टनर असा, आणि NDA पार्टनर आशिल्ल्या कारणान म्हाका दिसता ह्या बातमेक अर्थ ना. जे किदें बीजेपी सेंट्रला ठरयता ताचे बरोबर मगो पक्ष वतलो, कारण मगो पक्षाचो अध्यक्ष, मगो पक्षाचो कार्याध्यक्ष आणि मगो पक्षाचो सेक्रेटरी पयर NDA जी मिटींग झाली त्या मिटींगेक वचून आयल्या, आणि काही डिस्कशन तांणी जे बीजेपीचे टॉप लिडर्स आसा तांचे बरोबर केल्ली आसा, आणि त्या खातीर ह्यातून जो किदें अर्थ तुम्ही काढला तो बरोबर ना. सगळे आम्ही बरोबर वचपाचें ठरयलां, प्रत्येकाचे पक्ष त्या पक्षांत रावन भारतीय जनता पक्ष जो उमेदवार दितले त्या उमेदवाराच्या फाटल्यान रावपाचें ठरयलां. आणि एक कितें म्हणटा ती फाटले जेन्ना लोकसभा इलेक्शन झाले तेन्ना एक सीट पडलो बीजेपीचो, अशें म्हणटाले की सुदीन ढवळीकर वांगडा ना म्हणून तो पडलो, अशें मत आसा, पूण त्या वेळार म्हाका त्याच वेळार काडलो गेलो म्हणून तो प्रॉब्लेम जालो असो म्हाका दिसता. आणि तो विषय वेगळो आसा आणि त्याका आता 5 वर्सां पयलींच्यो गोष्टी आता उघाडून काय अर्थ ना. पूण आता कशे तरेन पळयता फुडले जे लोकसभा इलेक्शन येता ते कशे तरेन? एक म्हणजे हे दोनूय सीट येवपा खातीर आमी सगळे हातान हात घालून काम करतले आणि हे दोनूय सीट आमी निवडून हाडटले. मीडिया चॅनल अँड प्रेस बेल आयकन फॉर लेटेस्ट नोटिफिकेशन्स.